विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, स्टडी या यूट्यूब चैनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। राज्य शिक्षण संस्था सातारा द्वितीय सत्र परीक्षा सन 2021 इयत्ता 7वी विषय गणित गुण 50 संपूर्ण प्रश्नांची अचूक उत्तरे आणि स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलेलो आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, समोरचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा। पेपर सोडवण्यापूर्वी तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना अगोदर बारकाईने वाचून घ्यायच्या। सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे, जे विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न सोडवायचे आहेत। दुसरी सूचना आहे, गणक यंत्राचा वापर करता येणार नाही, गणक यंत्र म्हणजे कॅल्क्युलेटरचा वापर करता येणार नाही। तिसरी सूचना आहे, उजवीकडील संख्या पूर्ण गुण दर्शवतात, या ठिकाणी 5 दिलेले आहे, पूर्ण गुण दर्शवतात। प्रश्न पहिला ए, अचूक पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। पहिला प्रश्न, 5/4 बरोबर /12। आता 5/4 बरोबर, आता हे जे 12 कसे आलेत पहा, छेदस्थानचे 12 जे आहेत, 4 ने आपण 3 ला गुणल्यास 4 3 12। त्याच पद्धतीने 5 ने सुद्धा सममूल्य पूर्णांकाच्या गुणधर्मानुसार 3 ने गुणाले, 5 3 15 म्हणजे उत्तर आलेलं आहे 15। या ठिकाणी चौकटीमध्ये उत्तर आहे 15 बी 15। दुसरा प्रश्न पहा, अर्धवर्तुळ कंसाचे माप टिंब टिंब असते। आता पूर्ण वर्तुळ कंसाचं माप पाहिलं तर आपल्याला माहिती 360 अंश असते, आणि त्याचं जर अर्ध केलं तर ते होते 180 अंश। तर आलेलं आहे 180 अंश। तिसरा प्रश्न पहा, 1 मीटर बरोबर टिंब टिंब सेंटीमीटर, तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर। चौथा प्रश्न पहा, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, हे बैजिक राशीच्या वर्गाचा विस्तार सूत्राचा प्रश्न आहे, त्याचे उत्तर आहे 2ab। पाचवा प्रश्न पहा, टिंब टिंबचा वर्ग बरोबर 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग। तर पायथागोरसच्या सिद्धांतावर आधारित प्रश्न आहे, 7चा वर्ग आहे 49 आणि 24चा वर्ग आहे 576, आणि यांची जर बेरीज केली ती तर ती येते 625। आता 625 जर आपण वर्गमूळ काढलं तर ते येते 25, म्हणजे या ठिकाणी 25 उत्तर आहे, 25चा वर्ग 625, पर्याय क्रमांक सी 25। पुढचा प्रश्न पहा, बी योग्य जोड्या जुळवा, गुण आहे 2, पी अधिक क्यू, पी वजा क्यू, आणि या दोन्ही संख्यांचा किंवा बैजिक राशीचा जर आपण गुणाकार केला तर त्याचं विस्तार पी वर्ग वजा क्यू वर्ग येते। आता जोड्या लावताना तुम्ही ब गटाशी जोडी लावताना समोरासमोर जोड्या लावा, असे तिरप्या जोड्या लावू नका। दुसरा अ गटातला दुसरा प्रश्न आहे, रास। आता रास बरोबर आपल्याला माहिती आहे मुद्दल अधिक व्याज, मुद्दल आणि व्याज एकत्र केले तर आपल्याला रास मिळते। तिसरा प्रश्न सी, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा, गुण आहे 3, 4x² - 25y² या बैजिक राशीचे अवयव 2x + 5y 2x - 5y हे आहेत। तर हे विधान जे आहे ते सत्य आहे। दुसरा प्रश्न बघा, बसचा वेग आणि लागणारा वेळ सम प्रमाणात आहे, तर हे सम प्रमाणात नसून व्यस्त प्रमाणात आहेत, म्हणजे जर बसचा जर वेग वाढवला आपण तर लागणारा वेळ हा कमी असणार आहे, आणि बसचा वेग जर कमी केला तर लागणारा वेळ हा जास्त आहे, त्यामुळे हे सम प्रमाणामध्ये नाही आहे, हे विधान असत्य आहे। तिसरा प्रश्न, वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल, वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर असतो। तर आपल्याला माहिती आहे वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे त्रिज्या 7 आहे, 7 चे दुप्पट 14, त्यामुळे हे विधान सुद्धा सत्य आहे। पुढचा प्रश्न पहा, खालील प्रश्न सोडवा, कोणतेही 5 आणि गुण आहे 10, म्हणजे एक प्रश्न 2 मार्कसाठी आहे। पहिला प्रश्न पहा, रिकाम्या चौकटीत योग्य संख्या भरा, चलनाचा वापर करा। आता या ठिकाणी खडूंची संख्या आणि खडूंची किंमत पाहिजे, जर 10 खडू असतील तर त्याची किंमत 4 आहे, तर आपल्याला अगोदर काय करावं लागणार आहे, त्याचा स्थिरांक काढून घ्यावा लागणार आहे। स्थिरांक काढण्यासाठी आपल्याला खडूंची संख्या छेद खडूची किंमत याला अतिसंक्षिप्त रूप द्यायला, खडूची संख्या आपल्याला दिलेली आहे 10 आणि त्या 10 खडूंची किंमत आहे 4,
पाच दुने दहा सॉरी बे पंच दहा आणि बे दुने चार म्हणजे स्थिरांक वैल्यू आलेली पाच छेद दोन पाच छेद दोन आपल्याला या ठिकाणी पंचवीस दिलेला आहे. आता याचे पाच छेद दोन स्थिरांकाचं जर आपण अंशात पंचवीस अंश जर पंचवीस आणायचे असेल तर आपल्याला पाचला पाचने गुणावं लागेल. पाचला जर पाचने गुणला तर दोनला सुद्धा पाचने गुणावं लागेल. सममूल्य अपूर्णांकाचा गुणधर्मानुसार म्हणजे उत्तर येते दहा. म्हणजे पंचवीस कडूंची संख्या असेल तर त्याची किंमत आहे दहा रुपये. आता या ठिकाणी आपल्याला खडूंची किंमत दिलेली आहे बारा. म्हणजे पाच अंश छेद दोन आणि छेदस्थानी जर आपल्याला बारा आणायचे असेल तर छेदाला आपल्याला सहाने गुणावं लागेल बेशक बारा. मग अंशाला सुद्धा सममूल्य अपूर्णांकाच्या गुणधर्मानुसार सहाने गुणावं लागेल म्हणजे सहा पंचे तीस. तर आलेला आहे तीस म्हणजे खडूंची संख्या तीस असेल तर किंमत बारा आणि खडूंची संख्या पंचवीस असेल तर किंमत दहा. दोन गुणाचा प्रश्न आहे. चौकटी फक्त पूर्ण करायचे आहेत बाकीचे तुम्हाला लिहिण्याची आवश्यकता नाही. पुढचा प्रश्न बघा. सूत्राचा वापर करून किंमत काढा आणि चोपन्न गुणिले शेहेचाळीस. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला चोपन्न गुणिले शेहेचाळीस याचं रूपांतर आपल्याला शंभरच्या जवळच्या संख्येमध्ये किंवा पन्नासच्या जवळच्या संख्येमध्ये करावं लागेल. म्हणजे पन्नास अधिक चार म्हणजे उपोत्तर चोपन्न आणि त्याला आपल्याला पन्नास वजा चारने गुणायचं आहे. आता आपल्याला हे सूत्र माहिती आहे ए अधिक बी आणि ए वजा बी या दोघांचा जर गुणाकार केला तर त्याचं उत्तर येतं ए वर्ग वजा बी वर्ग. म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. हे जर आपण सूत्रामध्ये टाकलं पन्नास अधिक चार पहिल्या कंसामध्ये आणि पन्नास वजा चार दुसऱ्या कंसामध्ये तर त्याचं जे उत्तर आहे ए वर्ग म्हणजे पहिलं पद जे आहे पन्नास म्हणजे पन्नासचा वर्ग आपल्याला करावा लागेल वजा बी वर्ग म्हणजे चारचा वर्ग दुसरे पद आहे चार चारचा वर्ग. तर पन्नासचा जर वर्ग केला आपण पाच पाच पंचवीस दोन शून्य म्हणजे दोन हजार पाचशे आणि चारचा वर्ग येतोय सोळा आणि यांची जर वजाबाकी केली तर तीन दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी. म्हणजे या संख्येची जर आपण गुणाकार केला तर ते उत्तर दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी येणार आहे. किंमत आपल्याला मिळालेली आहे. दोन गुणांचा हा प्रश्न तुम्ही सूत्राचा वापर करून हा प्रश्न सोडवायचा आहे. तुम्हाला स्पष्ट सूचना दिलेली आहे सूत्राचा वापर करून किंमत काढा. तीन नंबरचा प्रश्न आहे तीन सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती. तीन सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती. आता हा प्रश्न सोडवता असताना आपल्याला घनाची बाजू दिलेली आहे. घनाची बाजू बरोबर तीन सेंटीमीटर आणि आपल्याला विचारलेलं आहे घनाचे एकूण पृष्ठफळ. तर आता घनाचे एकूण पृष्ठफळ काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर घनाला एकूण सहा पृष्ठे असतात आणि एका पृष्ठाचं सूत्रफळ आहे बाजूचा वर्ग म्हणजे सहा गुणिले बाजू वर्ग. सात असे जर आतील बाजू आपल्याला दिलेली तीन तीनचा जर वर्ग केला आपण तर तो येतोय नऊ आणि सहावी नव चोपन्न आणि त्याचं जे एकक आहे चौरस आपल्याला माप सेंटीमीटर दिलेलं आहे म्हणजे उत्तर आहे चौरस सेंटीमीटर. म्हणजे घनाचं एकूण पृष्ठफळ मिळालेलं आपल्याला चोपन्न चौरस सेंटीमीटर. या पद्धतीने हा प्रश्न सोडायचा आहे दोन गुणासाठी. पुढचा प्रश्न बघा. जर त्रिकोणाच्या बाजू आठ सेंटीमीटर पंधरा सेंटीमीटर व सतरा सेंटीमीटर असतील तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे का नाही ते ठरवा. या ठिकाणी आपल्याला तीन त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या आहेत त्यावरून विचारलेला आहे तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे का. तर याच्यामध्ये पहा काटकोन त्रिकोण आहे का हे ठरवण्यासाठी आपल्याला तीन बाजू दिलेल्या आहेत आठ सेंटीमीटर पंधरा सेंटीमीटर आणि सतरा सेंटीमीटर. तर याच्यामध्ये पहा दिलेल्या बाजूपैकी सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गाचा बेरजे इतका जर आला तर आपण समजायचं हा काटकोन त्रिकोण आहे. हे पायथागोरसच्या सिद्धांतानुसार सिद्ध होत असतं. या ठिकाणी तीन बाजूमध्ये सर्वात मोठी बाजू कोणती आहे सतरा आणि सतराचा जर आपण वर्ग केला आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांची जर बेरीज केली इतर दोन बाजूमध्ये आठ आहे आठचा वर्ग अधिक
दुसरी बाजू आहे 15, 15 चा वर्ग, तर 17 चा वर्ग तो येतो 289, 8 चा वर्ग 88, 64 आणि 15 चा वर्ग 225, या दोघांची जर बेरीज केली तर 5 आणि 4 9, 6 आणि 2 8, 2 आणि 2 289, या दोन्ही बाजूंची बेरीज जी आहे ती समान आलेली आहे, म्हणजेच हा काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे। कशावरून सिद्ध झालेले आपण पाहिलं आता की तीन बाजू जर दिलेल्या असतील त्रिकोणाच्या तर त्याच्यामध्ये सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका आला तर आपण समजायचं दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे। पुढचा प्रश्न पहा 5 नंबरचा, 20, 60 आणि 80 या संख्यांची सरासरी काढा। आता तीन संख्या दिलेली आहे त्याची आपल्याला सरासरी काढायची। आता सरासरी काढण्याचं आपल्याला सूत्र माहिती आहे, सरासरी म्हणजेच अवरेज, सरासरी बरोबर एकूण प्राप्तांकाची बेरीज, म्हणजे आपल्याला ज्या संख्या दिलेल्या त्या सर्व संख्यांची बेरीज छेद एकूण प्राप्तांक, म्हणजे आपल्याला एकूण किती संख्या दिलेल्या आहेत त्याने भागायचं। आता एकूण प्राप्तांकांची बेरीज पहा, आपल्याला संख्या कोणकोणत्या दिलेल्या आहेत, 20, 60 आणि 80, म्हणजे 20 अधिक 60 अधिक 80 छेदामध्ये एकूण प्राप्तांक म्हणजे 1, 2, 3 संख्या दिलेल्या आहेत त्याला 3 ने भागायचं आहे। तर ही जर बेरीज केली आपण 60 अधिक 20 80, 80 अधिक 80 160, 160 ला जर आपण 3 ने भागलं तर आपल्याला उत्तर मिळून जाईल 160 भागिले 3, जर आपण केलं तर उत्तर येईल पहा 3 5 15, 4 1 3 3 9, पुन्हा 1 राहिला 10 3 3 9, पुन्हा 1 3 3 9, या ठिकाणी 3 पुन्हा येणार आहे त्यामुळे आपल्याला उत्तर मिळालं आहे 53.33। हा या तीन संख्यांचा सरासरी आहे दोन गुणाचा प्रश्न। आकृती पाहून चौकट पूर्ण करा। आता ही समोर आपल्याला आकृती दिलेली वर्तुळाची, त्या वर्तुळामध्ये लघु कंस, आता लघु कंसाचं नाव लिहायचं आपल्याला, लघु कंस जो आहे तो ए एक्स बी, हा लघु कंस आहे ए एक्स बी। आता विशाल कंस, विशाल म्हणजे मोठा, तो आहे ए वाय बी, ए वाय बी, दोन गुणाचा प्रश्न। जर म बरोबर 1500 रुपये, म म्हणजे मुद्दल, द दर 10.9, क म्हणजे कालावधी 2 वर्ष, तर सरळ व्याज काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। आता सरळ व्याज काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे, म गुणिले द गुणिले क छेद 100, आणि सूत्रामध्ये आता किमती टाका, म च्या जागेवरती आपल्याला 1500 टाकायचे, या ठिकाणी दिलेलं आहे म बरोबर 1500, दर 9, कालावधी 2, या ठिकाणी दिलेला आहे, छेदामध्ये 100, म्हणजे या ठिकाणी पहा 1500 गुणिले 9 गुणिले 2 छेद 100। आता या ठिकाणी कॅन्सलेशन मेथडने हे दोन्ही शून्य कमी करून टाका। आता जे काही शिल्लक राहिलेलं आहे 15 गुणिले 9 गुणिले 2, आता 15 9 135 गुणिले 2 बरोबर 270, हे आपले सरळ व्याज आलेलं आहे, म्हणजे सरळ व्याज चौकटीमध्ये 270 लिहायचं आहे। क्रिया व्यवस्थित करा 2 पैकी 2 गुण। प्रश्न तिसरा पहा, ए खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 3 गुण आहेत, 9 म्हणजे 1 प्रश्न आहे 3 मार्क्ससाठी। प्रश्नामध्ये काय विचारलंय, पहिला प्रश्न, एक मोठी भिंत बांधायला 15 मजुरांना 8 तास लागतात, तर 12 मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील। व्यस्त प्रमाणावर आधारित प्रश्न आहे, या ठिकाणी मजुरांची संख्या वाढली की कामाचे तास कमी होणार आहेत, आणि मजुरांची संख्या जर कमी झाली तर कामाचे तास वाढणार आहेत, म्हणजेच मजुरांची संख्या आणि लागणारा वेळ हे व्यस्त प्रमाणामध्ये आहे। या ठिकाणी पहा 15 मजूर 1 भिंत 8 तासामध्ये बांधून पूर्ण करतात, तेच काम जर 12 मजुरांना करायचं असेल तर किती तास लागतील, तर ते आपण एक्स मानू। आणि या ठिकाणी पहा मजुरांची संख्या व लागणारा वेळ हे व्यस्त प्रमाणामध्ये आहेत,
मजुरांची संख्या कमी केली तर आता कामाचे तास वाढणार आहेत, म्हणजे 12 मजुरांना आपण एक्स तास लागतील तर 15 मजुरांना 18 तास लागतात तर 12 मजुरांना एक्स तास लागतील. या पद्धतीने हे जर आपण सोडवलं तर 15 × 8 = 120, 12 × x = 120, एक्सची किंमत काढायची असेल 12 इथं गुणलेलं आहे ते इकडे जर नेले तर ते छेदामध्ये जातील, 12 ने जर 120 ला भागलं तर उत्तर येते 10. म्हणजेच 12 मजुरांना ती भिंत बांधण्यासाठी 10 तास लागतील. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे, 3 गुणाचा 26 असा प्रश्न सोडावा लागणार आहे. पुढील प्रश्न, दुसरा प्रश्न बघा, एका वर्तुळाचा परिघ 198 सेंटीमीटर आहे तर त्याची त्रिज्या काढा. आता हा प्रश्न सोडवताना आपल्याला परिघ दिलेला आहे, वर्तुळाचा परिघ बरोबर 198 सेंटीमीटर, तर आपल्याला विचारलेलं आहे त्रिज्या. तर वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे, वर्तुळाचा परिघ बरोबर 2 π r, r म्हणजे त्रिज्या रेडियस. या ठिकाणी जर आपण किमती टाकल्या, वर्तुळाचा परिघ आपल्याला दिलेला आहे 198, 2 तसेच पायची किंमत आपल्याला 22/7 घ्यावी लागेल, r आपल्याला दिलेला नाही, r सुद्धा तसाच राहील. या ठिकाणी ही जर आपण सर्व क्रिया करून घेतल्या, या ठिकाणी पुन्हा आपण लिहून घेऊया, 2 × 22/7 × r रेडियस म्हणजे त्रिज्या, आणि हे वर्तुळाचा परिघ आहे 198. आता आपल्याला आर ची किंमत काढायची आहे. आता आर ची किंमत जर काढायची असेल तर उरलेल्या ज्या सर्व संख्या आहेत त्या आपल्याला दुसऱ्या बाजूला न्यावं लागणार आहे. या ठिकाणी 7 छेदस्थाने, ते 7 जर आपण इकडे आणले तर ते येतात गुणाकारामध्ये जातात, आणि आर ला 2 आणि 22 ने गुणलेलं आहे तर ते जाणार आहे छेदस्थाने म्हणजे भागाकारात. आणि ही जर आपण सर्व क्रिया करून घेतली तर आपण 22 ने जर 198 ला भागलं, 22 च्या पाड्यामध्ये 198 भागिले जर आपण 22 केलं तर उत्तर येत आहे 22 × 9 = 198. आता पहा 9 × 7/2, तर ही जर आपण क्रिया केली 9 × 7 = 63 छेदामध्ये आहे 2, आणि 63 ला जर आपण 2 ने भागलं उत्तर येत आहे 31.5. आपली त्रिज्या आलेली आहे ती आहे सेंटीमीटर मध्ये. हा 3 गुणाचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न बघा, विदर्भात 5 वर्षात पडलेल्या पावसाची नोंद खाली दाखवलेली आहे, त्यावरून पावसाचे 5 वर्षातील सरासरी काढा. रेडगण 900 मिमी, 650 मिमी, 450 मिमी, 733 मिमी आणि 400 मिमी असे एकूण 5 वर्षाची आकडेवारी दिलेली आहे. तर सरासरी काढण्यासाठी आपल्याला सूत्र माहिती आहे, सरासरी बरोबर एकूण प्राप्तांकाची बेरीज, एकूण प्राप्तांकाची बेरीज छेद एकूण प्राप्तांक संख्या. तर या ठिकाणी आपण जर बेरीज केली पहा, या ठिकाणी सुरुवातीला आहे 900 + 650 + 450 + 733 + 400 आणि छेदामध्ये एकूण प्राप्तांक आहे 5 वर्षाचे म्हणजे 5 ने भागायचे. तर वरच्या सर्व अंकांची जर आपण बेरीज केली तर 3133 येते, आणि त्याला जर 5 ने भाग दिला आपण तर आपल्याला सरासरी मिळून जाईल. त्याचं उत्तर येते 626.6. तुम्ही त्याला भागाकार व्यवस्थित द्या. 3 गुणाचा हा प्रश्न आहे. बेरीज फक्त व्यवस्थित करून त्याला एकूण संख्येने भागल्यानंतर आपल्याला सरासरी मिळून जाईल. पुढचा प्रश्न बघा, आकृती पहा आणि एक्सची किंमत काढा, पायथागोरसचा सिद्धांत वापरा. आता आपण पायथागोरसच्या सिद्धांतानुसार जर सोडवलं, आपण पायथागोरसचा सिद्धांत आपल्याला माहिती आहे कर्णवर्ग, कर्णवर्ग आहे कर्ण म्हणजे एसी, एसीचा वर्ग बरोबर पाया वर्ग, पाया हे बीसी, बीसीचा वर्ग पाया आहे बीसी, एसी हा कर्ण, पाया बीसी आणि एबी हा उंची आहे, एबीचा वर्ग. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग आणि उंचीच्या वर्गाचा बेरीज इतका असतो. एसी वर्ग आपल्याला दिलेला नाही, तो आहे एक्स म्हणजे एक्सचा वर्ग. बीसी जो आहे तो 12 दिलेला आहे,
बारा चा वर्ग अधिक ए बी अपने पांच दिलेले आहे पांच चा वर्ग। बारा चा जो वर्ग है तो है 144 बारा गुणिले 12 पांच चा वर्ग पांच पांच 25 आणि ही जर ती बेरीज केली आपण 144 अधिक 25 तर ती येत आहे 169 एक्स वर्ग बरोबर 169। आपल्याला आता एक्स ची किंमत शोधायची आहे, एक्स ची किंमत काढायची असेल तर आपल्याला दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढावं लागणार आहे। आता एक्स वर्गमूळ काढ एक्स वर्गाचं वर्गमूळ काढलं तर ते येते एक्स आणि 169 चं जर वर्गमूळ काढलं आपण स्क्वेअर रूट तर आपल्याला माहिती आहे 13 चा वर्ग हा 169 आहे म्हणजे त्याचं वर्गमूळ 13 आलेलं आहे म्हणजे एक्स ची किंमत आलेली आहे 13। तीन गुणाचा प्रश्न, पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न पहा, पुढील राशीचे अवयव पाडा कृती पूर्ण करा। 9x वर्ग वजा 25y वर्ग बरोबर 3x कंसाचा वर्ग म्हणजे ही जी राशी आहे आपल्याला 9 चं वर्गमूळ काढ तर 3 येते आणि एक्स वर्गाचं वर्गमूळ काढ तर एक्स म्हणजे 3x चा वर्ग। आता 25y वर्ग जे आहे 25 चं वर्गमूळ काढ तर 5 आणि वाय वर्गाचं वर्गमूळ वाय म्हणजे 5y चौकटीमध्ये येणार आहे 5y चा वर्ग। म्हणजेच आपल्याला एक सूत्र माहिती आहे ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग असेल तर चौकटीमध्ये पहिलं पद अधिक दुसरं पद आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी म्हणजे पहिलं पद वजा दुसरं पद। आता पहिलं पद या ठिकाणी आहे 3x 3x अधिक दुसरं पद 5y इथे 5y येईल आणि दुसऱ्या कंसामध्ये 3x वजा 5y म्हणजे आपलं उत्तर आहे 3x अधिक 5y पहिल्या कंसामध्ये 3x वजा 5y दुसऱ्या कंसामध्ये। तीन गुणाचा प्रश्न। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न चौथा, खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 3 गुण आहेत, 9 म्हणजे एक प्रश्न 3 मार्कासाठी। पहिला प्रश्न आहे, एका त्रिकोणाची उंची 3.6 सेंटीमीटर व पाया 4.8 सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती। आता हा प्रश्न सोडवताना आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ जे आहे ते सूत्राचा वापर करून काढायचं आहे। आता आपल्याला काय काय दिले पहा, त्रिकोणाची आपल्याला उंची दिलेली आहे, उंची बरोबर 3.6 सेंटीमीटर आपल्याला जे काय दिलेलं आहे ते अगोदर लिहून घ्यायचं। त्याच्यानंतर पाया दिलेला आहे आपल्याला, पाया बरोबर 4.8 सेंटीमीटर। आपल्याला काय विचारले, त्रिकोणाचे क्षेत्रफळ। आता त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद 2 गुणिले पाया गुणिले उंची, छेद 2 गुणिले पाया गुणिले उंची। याच्यामध्ये जर आपण किमती टाकल्या, 1/2 गुणिले पाया जो आहे आपल्याला 4.8 दिलेला आहे, 4.8 गुणिले उंची जी आहे 3.6 दिलेली आहे। याला जर आपण भागात क्रिया केली आपण बे 1 बे 2 4 दशांश चिन्ह बेचोक 8 म्हणजे या ठिकाणी 2.4 गुणले 3.6 राहिलेला आहे आणि आपण हा जर गुणाकार केला तर जो गुणाकार आहे आपण तो नेहमीच्या पद्धतीनेच करायचा आहे। तो जो गुणाकार आहे तो येतोय 8.64 आणि एकक त्याला द्यायचंय चौरस सेंटीमीटर, सेंटीमीटर दिलेला आहे त्यामुळे सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर म्हणजे त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ आलेलं आहे 8.64 चौरस सेंटीमीटर। या पद्धतीने हा प्रश्न सोडायचा आहे 3 पैकी 3 गुण। पुढचा प्रश्न बघा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लघु कंसाचे माप 110 अंश आहे तर विशाल कंसाचे माप काढा। हा सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे। आता विशाल कंसाचं माप आपल्याला विचारलेलं आहे, विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा त्याच्या लगतच्या लघु कंसाचे माप। या ठिकाणी पहा, 360 अंश वजा लघु कंस आपल्याला माप दिलेला आहे त्याच 110। 360 मधून जर आपण 110 वजा केले तर ते राहतात
250 अंश म्हणजे हे जे माप असणार आहे ते विशाल कंसाचं माप वजाबाकी व्यवस्थित करून आपल्याला उत्तर मिळून जाईल. तिसरा प्रश्न बघा, संदीप भाऊने मुलांच्या शिक्षणासाठी दशादशे 8.5 दराने बँकेकडून 1,20,000 रुपये शैक्षणिक कर्ज 4 वर्षासाठी घेतले. त्यांनी ती मुदत संपली तेव्हा बँकेला एकूण किती रक्कम परत केली? सरळ व्याजावर आधारित प्रश्न आहे. आपल्याला काय काय दिले त्या अगोदर लिहून घ्या. आपण मुद्दल या ठिकाणी दिलेले मुद्दल म्हणजे म आपल्याला दिलेला आहे 1,20,000 रुपये. 1,20,000. त्यानंतर दर म्हणजे द दिलेला आहे 8.5 म्हणजे 8.5. कालावधी आपल्याला 4 वर्ष दिलेले आहे. काळ जो आहे क हा 4 वर्ष दिलेला आहे. आता या ठिकाणी 4 वर्षासाठी कर्ज घेतलेलं आहे, मुदत संपल्यानंतर त्यांनी बँकेला एकूण किती रक्कम दिलेली? तर सुरुवातीला आपण काय करू, 4 वर्षाचं जे व्याज आहे ते व्याज अगोदर काढून घेऊ म्हणजे आपल्याला उत्तर मिळून जाईल. आता व्याज काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे, व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. आता मची किंमत आहे 1,20,000 गुणिले दर आहे 8.5, कालावधी आहे 4 वर्ष आणि छेदामध्ये 100. कॅन्सलेशन बटन आपण हे 2 शून्य कमी केले, खालचे 2 शून्य आणि वरचे 2 शून्य. आता शिल्लक काय काय राहिलेले पहा, 1,200 गुणिले 8.5 गुणिले 4. आता आपण 1,200 आपण तसेच ठेवू. 8.5 गुणिले 4 हा जर आपण गुणाकार केला तर पहा 8 चौक 32 आणि 4 5 20 32 आणि 0.2 म्हणजेच ते झाले 34. आणि हजार गुणाकार केला आपण 1,200 गुणिले 34 त्याचं उत्तर मिळेल आपल्याला 40,800. 40,800 काय झालेलं आहे, व्याज आलेलं आहे म्हणजे 4 वर्षामध्ये त्याला एकूण व्याज आलेला आहे 40,800 रुपये. आता मुदत संपल्यानंतर बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागेल? एकूण रक्कम म्हणजे आपल्याला ती रास आहे. ती रास काढण्यासाठी आपल्याला सूत्र आहे, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. तर मुद्दलाची रक्कम आपली कर्जाची रक्कम आहे 1,20,000 अधिक जे व्याज आलेलं आहे 40,800. ती जर बेरीज केली आपण तर ती येते 1,60,800 रुपये. म्हणजे संदीप भाऊला 4 वर्षानंतर बँकेला एकूण 1,60,800 रुपये रक्कम परत करावी लागेल. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. 14 प्रश्न बघा, एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिलीमीटर मध्ये दिलेला आहे, त्यावरून आठवड्याची पावसाची सरासरी काढा. आणि आपल्याला या ठिकाणी एका आठवड्यामध्ये पडणाऱ्या पावसाची आकडेवारी दिलेली आहे. आता सरासरीवर आधारित हा प्रश्न आहे. सरासरी काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे, सरासरी बरोबर एकूण प्राप्तांकाची बेरीज. एकूण प्राप्तांकाची बेरीज छेद एकूण प्राप्तांकाची संख्या किंवा एकूण प्राप्तांक म्हणलं तरी चालेल. तर पहा एकूण प्राप्तांकाची बेरीज आपल्याला पहिले अंक काय दिलेले पहा, 9 अधिक 11 अधिक 8 अधिक 20 अधिक 10 अधिक 16 अधिक 12 छेदामध्ये आठवड्याचे 7 दिवस म्हणजे ही संख्या 7 आहे, 1 2 3 4 5 6 7 7 ने भागायचं आहे आपल्याला. आता यांची जर आपण बेरीज केली पहा, ती बेरीज किती येते पहा. आता जर बेरीज केली तर ती येते 86. 86 ला जर आपण 7 ने भागलं, 7 1 7 1 राहिला, 7 2 14 पुन्हा आपण त्याला
पूर्ण भाग दिला तर पुन्हा येते 2 7 8 56 8 तो उत्तर येते 12.28 म्हणजे त्याची सरासरी आलेली आहे सरासरी बरोबर 12.28 ही एका आठवड्याच्या पडलेल्या पावसाची सरासरी आहे विस्तार सूत्राचा वापर करून किंमत काढा आणि ती कृती पूर्ण करा आता 97 चा वर्ग आणि सूत्र आपल्याला दिलेलं आहे 97 चा वर्ग म्हणजे a वजा b चा वर्ग बरोबर a वर्ग आता हे सूत्र आपल्याला माहिती a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग 97 चा विस्तार आहे तर या ठिकाणी आपल्याला 100 वजा 3 100 मधून 3 गेले 97 राहिले म्हणजे a ची किंमत आहे 100 आणि b ची किंमत आहे 3 a चा वर्ग म्हणजे 100 चा वर्ग या ठिकाणी दिलेला आहे आता 2ab या ठिकाणी किमती मानलेल्या आहेत आणि 3 चा वर्ग 100 चा वर्ग येते 10000 2 गुणिले 100 म्हणजे 200 200 गुणिले 3 200 3 600 आणि 3 चा वर्ग 9 येते 9 वर्ग दिलेला तर इथे फक्त 9 आहे या ठिकाणी हे सरळ क्रिया केली आपण 10000 वजा 600 अधिक 9 10000 मधून 600 कमी केले तर उत्तर येते 9400 अधिक 9 बरोबर 9409 म्हणजे चौकटीमध्ये संख्या टाकायची आहे 9409 म्हणजे हा 97 चा वर्ग असणार आहे पुढील प्रश्न बघूया पाचवा आणि शेवटचा प्रश्न बघा खालील उपप्रश्न सोडा कोणतेही 3 गुण आहेत 12 म्हणजे एक प्रश्न आहे 4 मार्क्ससाठी एका इष्टिका चित्तीची लांबी 8 मीटर रुंदी 5 मीटर व उंची 3.5 मीटर आहे तर इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ काढा तर हा प्रश्न 4 मार्काचा आहे त्यामुळे आपल्याला सविस्तर सोडवावा लागणार आहे काय काय दिले ते लिहून घेऊया इष्टिका चित्तीची आपल्याला लांबी दिलेली आहे लांबी बरोबर लांबी म्हणजे एल बरोबर 8 मीटर त्यानंतर आपल्याला रुंदी दिलेली आहे ब्रिड्थ म्हणजे बी बरोबर 5 मीटर आणि उंची दिलेली आहे उंची म्हणजे एच म्हणजे हाईट ती दिलेली आहे 3.5 मीटर आता आपल्याला काय करायचं इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ आता इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ त्याच्या सूत्राचा आपल्याला वापर या ठिकाणी करायचा इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे 2 कंसामध्ये एल बी अधिक बी एच अधिक एल एच म्हणजे लांबी आणि रुंदी रुंदी आणि उंची आणि लांबी आणि उंची यांचा गुणाकार करून त्याची दुप्पट करायची आहे पाचन सूत्रामध्ये आपण जर किमती टाकल्या 2 तसेच राहतील आता लांबी गुणिले रुंदी एल बी एल बी म्हणजे 8 आणि 5 चा गुणाकार 8 गुणिले 5 अधिक बी एच म्हणजे रुंदी आणि उंचीचा गुणाकार म्हणजे येतो येतोय 5 गुणिले 3.5 अधिक एल एच एल एच म्हणजे लांबी आणि उंची लांबी आणि उंचीचा गुणाकार म्हणजे 8 गुणिले 3.5 आता या सर्व क्रिया करून घ्या 8 पंचे 40 अधिक 5 आपण 3.5 पट केले तर ती होते 17.5 अधिक 8 ची जर 3.5 पट केली तर ती होते 24 आणि 40 म्हणजे ती येते 28 आणि या सर्वांची जर बेरीज केली आपण 40 अधिक 17.5 अधिक 28 तर ती जी बेरीज आहे ती येते 85.5 आणि 85.5 ला जर 2 ने गुणलं दुप्पट केलं 85 दुने 170 आणि 5 अधिक 5 10 आणि 11 झाले 171 तर आपल्याला मिळालेला आहे 171 चौरस मीटर ते माप मीटर मध्ये दिलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी मीटर घ्यावा लागणार आहे अशा पद्धतीने हा प्रश्न सविस्तर सोडवायला आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळतील इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ आणि घनाचे एकूण पृष्ठफळ या 2 सूत्रावर आधारित हा प्रश्न हमखास असतो पुढचा प्रश्न पाहूया पुढील प्रश्न बघा काटकोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी बरोबर 90° लेंथ पी क्यू बरोबर 24 सेंटीमीटर आणि लेंथ पी आर बरोबर 10 सेंटीमीटर तर रेक क्यू आर ची लांबी काढा क्यू आर ची लांबी आपल्याला विचारलेली आहे यासाठी आपल्याला अगोदर एक आकृती काढावी लागणार आहे काटकोन त्रिकोणाची
कट करतो कोणाची आकृती काढून घ्या, त्याच्यामध्ये कट करून टाकायचा, तर पी हा 90° याच्यामध्ये या ठिकाणी पी येणार आहे. आता उरलेले दोन बिंदू आपण कुठे दाखवू शकतो, या ठिकाणी पी क्यू आर, आणि त्यांची जे माप आहेत आपण या ठिकाणी लिहिली. आपण पी क्यू ची लांबी दिलेली 24 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, आणि पी आर ची लांबी दिलेली आहे 10 सेंटीमीटर, आणि आपल्याला लांबी विचारलेली आहे क्यू आर ची लांबी. क्यू आर हा त्याचा कर्ण आहे. आता काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला माहिती पायथागोरसच्या सिद्धांतानुसार, आता हा प्रश्न आपल्याला पायथागोरसच्या सिद्धांताचा वापर करून सोडवायचा आहे. तर पायथागोरस सिद्धांतानुसार कर्ण वर्ग, कर्ण जो आहे तो आहे क्यू आर, क्यू आर चा वर्ग बरोबर पाया वर्ग. आता पाया आपल्याला दिलेला आहे पी क्यू, पी क्यू चा वर्ग अधिक उंची आहे पी आर, पी आर चा वर्ग. तर हे पायथागोरसने सांगितलेलं आहे कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग आणि उंचीच्या वर्गाचा बेरीज इतका असतो. आता क्यू आर ची लांबी आपल्याला विचारलेली आहे, त्यामुळे आपण क्यू आर तसाच ठेवू. क्यू आर चा वर्ग बरोबर पी क्यू ची लांबी दिलेली आपल्याला 24. आता 24 चा आपल्याला वर्ग करावा लागेल, 24 चा वर्ग अधिक पी आर चा वर्ग म्हणजेच 10चा वर्ग. तर 24 चा वर्ग जर आपण केला 24 गुणिले 24, तो येतोय 576, आणि 10चा वर्ग 10 गुणिले 10 100, आणि यांची जर बेरीज केली 576 अधिक 100 676, आपल्याला क्यू आर ची लांबी काढण्यासाठी आता काय करावं लागणार आहे, दोन्ही बाजूंचा आता वर्गमूळ काढावं लागणार आहे. आता वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला वर्ग संख्यांची वर्ग पाठ असणे गरजेचं आहे. क्यू आर दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ काढलं, क्यू आर वर्गाचं वर्गमूळ क्यू आर, आणि 676 हे जर वर्गमुळात टाकले आणि त्याची जर किंमत काढली तर ती येते 26, कारण 26 चा वर्ग 676, म्हणजे क्यू आर ची लांबी आपल्याला मिळालेली आहे 26 सेंटीमीटर. या पद्धतीने हा पूर्ण प्रश्न सोडायचा आहे. या पद्धतीने सोडायचा आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळतील. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न बघा, एक फसा 40 वेळा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर मिळालेल्या संख्यांची नोंद केली, त्यावरून वारंवारता वितरण सारणी तयार करा. हा प्रश्न सोडवताना आपल्याला ताळ्याच्या खुणांचा वापर करून वारंवारता वितरण सारणी तयार करायची आहे. 4 गुणाचा प्रश्न आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तक्ता खून घ्यावा लागणार आहे. तर आता फासा जो असतो त्याच्यामध्ये पहा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे अंक असतात. आता याच्याप्रमाणे आपल्याला ताळ्याच्या खुणा तयार करावा लागणार आहे. तो किती वेळा आलेला आहे, तो फासा वरच्या पृष्ठभागावर किती वेळा पडला, यासाठी आपल्याला तक्ता तयार करावा लागणार आहे. आता मी तक्ता तयार करून घेतोय. आता तक्ता तयार केल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला काय लिहायचं, या ठिकाणी संख्या दुसऱ्या कॉलम मध्ये लिहायचं आपल्याला ताळ्याच्या खुणा, त्याला इंग्रजीमध्ये टॅली मार्क्स म्हणतात, आणि सर्वात शेवटी वारंवारता म्हणजे तो अंक किती वेळा आलेला आहे, आणि सर्वात शेवटी येईल एकूण. आता एकूण जी आहे ती संख्या आपल्याला 40 वेळा फेकलेला आहे, त्यामुळे आपल्याला 40 ही बेरीज या ठिकाणी आणायची आहे. आता सुरुवातीला पहा, संख्येमध्ये 1, 31 हे जे अंक आहेत ते या ठिकाणी क्रमवार टाकायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता आपल्याला ताळ्याच्या खुणामध्ये आणि वारंवारतामध्ये काय लिहायचे ते सर्व माहिती आहे. आता 1 हा अंक वरच्या पृष्ठभागावर किती वेळा आलेला आहे ते आपल्याला आधी काउंटिंग करून घ्यायचे. पहा या ठिकाणी पहा, 1 कुठे दिसते का, 1, त्यानंतर या ठिकाणी 1 हा अंक आपला 2 वेळा आलेला आहे, म्हणजे वारंवारता या ठिकाणी 2 लिहायचे आहे. आणि ताळ्याच्या खुणा तयार करताना 1 आणि 2, त्यानंतर पहा आता दुसरा अंक आहे 2. आता 2 अंक किती वेळा आलेला आहे ते आपल्याला माहित आलं पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. तर 2 अंक 8 वेळा आलेला आहे. आणि ताळ्याच्या खुणा तयार करताना पहा, 1, 2, 3, 4, 5 वे जे आपल्याला माहितीये ग्रुप तयार केला जातो, पेंडी बांधली जाते. आता आला 5, आता आणखीन आपल्याला अंतर जोडून 1, 2, 3, 5 अधिक 3, 8, त्यानंतर 3 अंक किती वेळा आलेला आहे तुम्हाला पहा, 1
दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा अकरा बारा तेरा, तर तीन अंक एकूण तेरा वेळा आलेला आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला ताळ्याचे पुन्हा तयार करताना एक दोन तीन चार पाच हा पाचचा गट झाला. पुन्हा एक दोन तीन चार पाच, पाच अधिक पाच दहा, अकरा बारा आणि तेरा या पद्धतीने. आता चार अंक किती वेळा आले तो मोजून घ्या पहा. एक दोन तीन चार पाच सहा सात, पुन्हा एकदा मोजून घ्या. एक दोन तीन चार, हा एक अंक राहिलेला होता. चार पाच सहा सात आणि आठ, चार अंक आठ वेळा आलेला आहे. त्याच्यामध्ये ताळ्याचे पुन्हा तयार करताना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, पाच अंक किती वेळा आले ते मोजून घ्या पहा. पाच एक दोन तीन चार पाच, चार अंक हा पाच वेळा आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी ताळ्याचा पुन्हा एकच गट तयार होईल. एक दोन तीन चार पाच. आता सहा अंक उरलेले पहा कोणकोणते येत. एक दोन तीन आणखीन पहा चार, सहा अंक चार वेळा आलेला आहे. त्याचपणा एक दोन तीन चार, आणि सर्वांची बेरीज केली तर ती येते चाळीस. या पद्धतीने तुम्ही वारंवारता वितरण सारणी तयार केल्यानंतर तुम्हाला चार पैकी चार गुण मिळतील. पुढचा प्रश्न बघा. खालील सारणीतील रिकाम्या जागा भरा. मुद्दल, व्याजाचा दर, मुदत, व्याज आणि रास. पहिला प्रश्न बघा. मुद्दल दिलेली 7,200, व्याजाचा दर आहे 6% आणि मुदत आहे 5 वर्ष. आता हा प्रश्न सोडवताना आपल्याला माहिती आहे व्याज काढण्याचं सूत्र माहिती आहे. व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. आता हा प्रश्न सविस्तर सोडवा लागणार, कारण हा प्रश्न 4 मार्कासाठी आहे. आता मची किंमत आपल्याला दिलेली 7,200, दर आहे 6 आणि कालावधी आहे 5 वर्ष आणि छेदामध्ये 100. तर या ठिकाणी काय करायचे, हे 2 शून्य गेले वरचे 2 शून्य. आता शिल्लक काय राहिले, 72 × 6 × 5. आता या ठिकाणी 6 × 5 = 30 आणि 72, 30 आणि 72 यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला त्याचं उत्तर मिळून जाईल. तर ते येते 2,160 रुपये. हे काय झालेलं आहे, व्याज आलेले, म्हणजे चौकटीमध्ये या ठिकाणी 2,160 रुपये व्याज. तर रास काढण्याचे सूत्र माहिती आहे. रास बरोबर म अधिक म्हणजे मुद्दल अधिक व्याज. मुद्दल आणि व्याज एकत्र केलं तर आपल्याला रास मिळून जाईल. त्या ठिकाणी रास टाकताना काय करायचं, मुद्दल आपले 7,200 अधिक ते व्याज आलेलं आहे 2,160 आणि यांची जर बेरीज केली तर ती येईल 9,360, म्हणजे रास आलेले आहे 9,360. त्याच पद्धतीने खालचा प्रश्न सुद्धा आपल्याला सोडवायचा आहे. दुसरा प्रश्न बघा. आपल्याला मुद्दा दिलेला आहे 16,000, दर दिलेला आहे 5%, कालावधी आपल्याला दिलेला नाही, कालावधी आपण तसंच ठेवू छेदामध्ये 100 आणि आपल्याला व्याज दिलेला आहे 2,400. म्हणजे या सर्वांचं उत्तर 2,400 आलं पाहिजे. या ठिकाणी 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता या ठिकाणी शिल्लक राहिले 1,160 × 5. तर याच्यामध्ये 16×5 = 80, तर येत आहे 800. 800 ला जर आपण कोणत्या संख्येने गुणलं तर उत्तर 24 येईल. तर पहा 800 × 3 = 24, म्हणजे 2,400, म्हणजे मुदत आपली आलेली आहे 3 वर्ष. मुदत आहे 3 वर्ष आणि रास मुद्दल अधिक व्याज. मुद्दल आपले 16,000 आणि जे व्याज आलेलं आहे 2,400, हे जर एकत्र केलं तर पहा ते होत आहे 18,400, म्हणजे या ठिकाणी लिहायचे 18,400. या पद्धतीने दोन्ही प्रश्न सविस्तर सोडवले तर तुम्हाला 4 पैकी 4 गुण मिळतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, कमेंट करून सांगा आणि कोणत्याही प्रश्नाची अडचण आली
कमेंट मध्ये उल्लेख करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि चॅनलला जर अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.